तुम्हाला आयटाउनचा मेन गेटचा स्ट्रीट व्ह्यू पहिल्यांदा दाखवतो. सुरुवातीला मी तुम्हाला स्ट्रीट व्ह्यू ओपन करून दाखवत आहे. तर ह्या ठिकाणी बस थांबल्यानंतर तर तुम्हाला राईट साईडला आयटीआयचे मेन गेट आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता राईट साईडला आयटीआयचे मेन गेट आहे. ही समोर आता जी तुम्हाला मोकळी जागा दिसत आहे, तर त्या ठिकाणी बस उभी राहते आणि आयटीआयमधील जे स्टुडंट आहे ते उतरतात. आणि राईट साईडला मी तुम्हाला मेन गेट दाखवले आहे, तिथे आयटीआयचे स्टुडंट जाऊन मेन गेट मधून आतमध्ये आयटीआयमध्ये प्रवेश करतात. तर आताचा लेटेस्ट जो व्हिडिओ आहे मी कॅमेऱ्याने काढलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवतो. तर आपण आता उतरलो परिहार चौक मध्ये, लेफ्ट साइडला आयटीआयचा बस स्टॉप आहे, तर आपण तिथे उतरलो. तर लेफ्ट साइड मधून आपण रोड क्रॉस करून आता राईट साइडला आपण जाऊया. आपण रोड क्रॉस केलेला आहे, इथे तुम्हाला दिसू शकते बस स्टॉपची पाटी लावली आहे. तर चला राईट साइडला आपण पाहूया. हे आयटीआयचे मेन गेट आहे, हे तुम्ही जवळून पाहू शकता. आयटीआयचे आपले जे ठरवून दिलेले टायमिंग असतं ते संपल्यानंतर आयटीआयमधील विद्यार्थी घरी जाताना तुम्हाला दिसत आहेत. तर आपण लेफ्ट साईडचा बस स्टॉप बघितला, राईट साईड आहे ना, जे आयटीआयचे मेन गेट आहे ना त्याच्या समोरील जवळच बस स्टॉप आहे, हे तुम्हाला लगेच दाखवतो. आता हे तुम्ही आता पाहू शकता, इथे इथे आयटीआयचे स्टुडंट बसलेले आहेत. तर हा बस स्टॉप आहे, मेन गेट समोरच बस स्टॉप आहे. दोन्ही बस स्टॉप एकाच जागेवर आहेत, एक येणाऱ्यांसाठी एक जाणाऱ्यांसाठी हा बस स्टॉप आहे. तर हा बस स्टॉपचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि समोर आयटाऊनचे मेन गेट आहे, आणि जिथे विद्यार्थी बसलेले आहेत तिथे झाडाखाली बसची वाट पाहण्यासाठी विद्यार्थी वाट बघत बसले आहेत की बस कधी येणार आहे. तर आपण आयटीआयच्या आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये जाण्यासाठी गुगलमध्ये स्ट्रीट व्ह्यू आयटीआयचे अवेलेबल नाहीत आतमधले. तर मी माझ्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, त्यानुसार तुम्हाला आतमधले पार्किंग पूर्णपणे आयटीआय कसा आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. तुम्ही ते पाहू शकता. जे हे जे आता दिसतंय ना, मी समोर तुम्हाला दाखवतो, हे सिक्युरिटी केबिन आहे. इथूनच तुम्हाला एंट्री करून आतमध्ये जावे लागतात. इथे दोन सिक्युरिटी गार्ड असतात नेहमी. तर आयटीआयमध्ये वातावरण खूप छान आहे, कारण आयटीआयमध्ये खूप झाडे आहेत, असं निसर्गरम्य वातावरण आहे. आयटीआयमध्ये गर्मी खूप कमी जाणवते. आयटीआयचे पार्किंग खूप मोठे आहेत. आयटीआयच्या पार्किंगमध्ये तुम्हाला गाडी असो, तुमची सायकल असो, फोर व्हीलर असो, तर आयटीआयमध्ये पार्किंग करण्याचा काही मोठा प्रॉब्लेम नाही, कारण आयटीआय खूप मोठा आहे. आयटीआयमध्ये प्रत्येक जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तुम्ही गेटमधून आत आल्यापासून ते तुम्ही बाहेर जाईपर्यंत आयटीआयमध्ये कुठेही तुम्ही गेला तरी प्रत्येक जागेवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असो. तुम्ही आयटीआयच्या पाठीमागे जावा, पुढे जावा, या आयटीआयच्या रोडवरून कुठेही जावा, तर प्रत्येक जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये सुरक्षित आहे तुम्ही. जर तुम्हाला आयटीआयच्या ट्रेड विषयी माहिती करून घ्यायची असेल की औंध आयटीआयमध्ये किती ट्रेड आहेत आणि कोणते कोणते ट्रेड आहेत आणि त्या ट्रेडची फी किती आहे आणि त्या ट्रेडमध्ये किती विद्यार्थी येऊ शकतात जास्तीत जास्त, तर त्यासाठी मी एक कम्युनिटी पोस्ट केली आहे. ती कम्युनिटी पोस्ट तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि तिथे त्या लिस्टमध्ये तुम्हाला त्या ट्रेडचा कालावधी माहित होईल तुम्हाला, आणि किती फी पाहिजे हे तुम्हाला समजेल, आणि रिझर्वेशन कोणत्या कोणत्या कारसाठी आहे ते पण तुम्हाला समजून जाईल. तर
आयटीआयमध्ये तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. आयटीआयमध्ये सिक्युरिटीची सोय आहे. आयटीआयच्या मेन गेट आणि आयटीआयचे पाठीमागील गेट गर्ल्स आयटीआयकडे सिक्युरिटीची सोय आहे. हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी असतात. आयटीआयचे स्टुडंट सोडून बाकी कोणीही जर आयटीआयमध्ये आले तर तुम्हाला एंट्री करून जावे लागते. तिथे तुमचे आयडेंटिटी कार्ड द्यावे लागतात, कुठून आला काय तुम्हाला रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. तर मी व्हिडिओद्वारे दाखवण्याआधी तुम्हाला आयटीआय किती मोठा आहे हा तुम्ही वरून पाहू शकता गुगल अर्थच्या द्वारे. मित्रांनो, आता नुकतेच 10वी आणि 12वीचे पेपर झाले आहेत आणि जे जे विद्यार्थी 10वी आणि 12वीनंतर आयटीआय करणार आहेत तर ते आयटीआय कॉलेज शोधत असतात. सर्वेअर हा 2 वर्षाचा ट्रेड आहे. ह्या ट्रेड मधून मी माझा आयटीआय 2 वर्षाचा पूर्ण केला आहे. मी ज्या ज्या जिल्ह्यातला आहे ती त्या जिल्ह्यामध्ये किंवा मी ज्या गावात राहतो तिथे जवळजवळ मला हा माझा ट्रेड मला उपलब्ध नव्हता. पुणे येथील औंधे आयटीआयमध्ये हा ट्रेड उपलब्ध होता, त्यामुळे मी पुणे येथे येऊन हा कोर्स हा ट्रेड पूर्ण केला. आयटीआयमध्ये माझे 2 वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. आधी मी तुम्हाला पूर्ण आयटीआयचा पूर्ण कॅम्पस पार्किंग पूर्णपणे आयटीआय दाखवणार आहे ह्या व्हिडिओ. जी तुम्हाला हे समोरचं हे दिसत आहे ही आयटीआय औंधची मेन इमारत आहे. आधी तर मी तुम्हाला सांगितलं की आयटीआय औंधमध्ये खूप झाडे आहेत. खूप झाडे असल्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये गर्मी असं तुम्हाला असं जाणवणारच नाही. खूप थंड असे वातावरण आहे पुण्यामध्ये. बाकीकडे तुम्हाला गर्मी जाणवेल पण औंधमध्ये तुम्हाला गर्मी जाणवणार नाही, कारण त्याचे कारण आयटीआय औंधमध्ये खूप झाडे आहेत, तुम्ही वरून पाहू शकता. त्यामुळे आतमध्ये काय आहे ते तुम्हाला झाडामुळे आयटीआयचे जे आतमधील रोड आहेत, जे आयटीआयचे स्टुडंट चालत आयटीआय मधून जातात, ते काही रोड तुम्हाला झाडामुळे दिसणारच नाहीत. समोर जाऊन आयटीआय ची जी मेन बिल्डिंग आहे त्याचा तुम्हाला समोरून देखाव दाखवतो. हे तुम्ही पाहू शकता. मी आता तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे तुम्ही आयटीआय चा समोरून देखावा पाहू शकता. आणि इथे सिक्युरिटी केबिन मी तुम्हाला दाखवले ना मेन गेटचे, तिथेच ह्या झाडामुळे दिसत नाही तरी तुम्हाला इथे दिसत असेल की तुम्हाला इथे दिसतच असेल 2-3 4 व्हीलर आहेत. इथे झाडाच्या सावली खाली पत्र्याच्या शेड मध्ये 4 व्हीलर पार्किंग 2 व्हीलर पार्किंग आहे. हे मी तुम्हाला आता मोबाईलने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत आहे. तर आयटीआयच्या बिल्डिंगचा तुम्ही समोरील देखावा पाहिल्यानंतर आपण पार्किंग आहे तिथून एक रस्ता सरळ जातो. तो रस्ता आयटीआयमधून वेगवेगळ्या वर्कशॉपकडे तो रस्ता जातो. तर वेगवेगळ्या वर्कशॉपला नंबर दिले आहेत, वर्कशॉप नंबर 1 2. तर आयटीआयमध्ये जे जे ट्रेड आहेत, फिटर ट्रेड असेल, वेल्डर ट्रेड असेल, कार्पेंट्री असेल, मोटर मेकॅनिकल असेल, तर वेगवेगळ्या ट्रेडसाठी वर्कशॉप आहेत. तर त्याही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर
हा रस्ता तर तुम्ही पाहू शकता मी थोडे डायरेक्शन चेंज केले आहे. तर ही समोरील आपली आयटीआयची मेन बिल्डिंग, हे समोरील ते पाण्याचा फवारा फाउंटेन हे आहे. आणि ह्या मेन गेट मधून आपण आत गेलो तर तुम्हाला इथे पार्किंग मिळते, आयटीआयची पार्किंग. पार्किंग मधून सरळ चालत गेलो आपण की जे हे तुम्हाला बघा पाहायला मिळते, हे तुम्हाला पाहायला मिळते, हे मेन मेन बिल्डिंग मध्ये येते. आणि नंतर ही झाडे आहेत ती, त्या झाडाच्या मधोमध रस्ते आहेत, ते वर्कशॉप मध्ये येण्या जाण्यासाठी तुम्हाला आहेत, पण झाडावर रस्ते आहेत ती दिसत नाहीत आणि तिथील स्ट्रीट व्ह्यू अवेलेबल नाही. तर हे जे पत्रे दिसतात वरील, तर हे पत्रे म्हणजे पूर्णपणे मोठमोठ्या वर्कशॉप आहेत, खूप लांब आहेत. तर इथून इथून जे हे दिसतंय ना तुम्हाला, आयटीआयमधील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी आयटीआयने हा आयटीआयसाठी आयटीआयतील स्टुडंटसाठी रोड तयार केलेला आहे. तर तो रोड सरळ पुढे गर्ल्स आयटीआयकडे जातो, आयटीआयमधील गर्ल्स आयटीआयकडे जातो. मी तुम्हाला सांगितलं आहे पाठीमागे बॅकडोअर आहे ब्रेमन चौकामध्ये, तर तिथे गर्ल्स आयटीआय आहे. तर हा रोड सरळ गर्ल्स आयटीआयकडे जातो. तर आपण पुढे जाणार आहे, पण पुढे जाता जाता आयटीआयमध्ये मुलांचे वसतिगृह कोठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. त्याआधी वसतिगृहाआधी जाण्यासाठी पार्किंग नंतर पहिल्यांदा आयटीआयचे जे आयटीआयतील विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन उपलब्ध करून दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. मी त्याचा तुम्हाला देखावा दाखवत. आणि त्याच्यासमोरच तुम्ही पाहू शकता, तिथून आपण सरळ पुढे चालत गेलो की तुम्हाला दिसू शकते दोन दोन बिल्डिंग दिसतात चौकोनी. तर ते बिल्डिंग म्हणजे आयटीआयमधील वसतिगृह आहे. एक वसतिगृह आयटीआयमधील जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ते वसतिगृह आहे गव्हर्नमेंटचे, आणि दुसरे वसतिगृह जे आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह आहे. त्याचे मी हॉस्टेलचे दोन्ही हॉस्टेलचे व्हिडिओ अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती. तर तुम्ही हे पाहू शकता, हा जो मोठा जो एरिया आहे ना मधील दिसत आहे, ते आयटीआयमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड आहे. आणि तिथे बास्केटबॉलसाठी एक कोर्ट तयार करून दिलेला आहे आयटीआयमध्ये. आयटीआयचे जे ऍडमिशनची प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे सुरुवातीची, कारण तुम्हाला ऑनलाईन जी आयटीआयची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधी सुरुवातीला तुमची माहिती, तुम्हाला दहावीमध्ये किती मार्क पडलेत, हे अजून जे डॉक्युमेंट लागतात ते देऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म भरल्यानंतर जर तुमच्या मेरिटनुसार तुमचा ट्रेड असू, इलेक्ट्रिशियन ट्रेड असू, बाकी भरपूर ट्रेड आहेत, तर ते जे मेरिट लागतात त्यानुसार तुमचे लिस्टमध्ये नाव येते. नाव आल्यानंतर आयटीआयचे ज्या तारखेला तुम्हाला आयटीआयमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतात त्या दिवशी तुम्हाला आयटीआयमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आयटीआयमध्ये नाही आला दिलेल्या मुदतीमध्ये, तर तुमचं आयटीआयमधील ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकते. तर तुम्ही ऑनलाईन माहिती घेऊन तुम्हाला काही उपयोग नाही, तुम्हाला आयटीआयमध्ये यावंच लागेल.
हे तुम्ही पाहू शकता वरून तुम्हाला बास्केटबॉलचा खेळण्यासाठी आय टाउन मधील मधील मुलांसाठी हे तयार करून दिले आहे. तर आपण दोन्ही आता आयटीआयचे हॉस्टेल बघितले, तेथील देखावा पाहिला, तर चला आता आपण पुढे जाऊया. तर पुढे हा रस्ता जो व्हाईट कलरचा जो गुगलच्या मॅपवरती तुम्हाला दाखवत आहे, तो रस्ता कॉन्क्रीटचा आहे आणि तो सरळच पुढे जात आहे. आणि जाता जाता तुम्हाला इथं नावावरून समजले जसं गव्हर्नमेंट आयटीआय. तर हा आयटीआय गर्ल्स मुलींसाठी आहे. तर मुलींचे जे ट्रेड आहेत, तर त्या ट्रेडवरती युट्यूबवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. गर्ल्स आयटीआयमधील शिक्षक असतील, त्यांनी तिथील स्टुडंट असेल, त्यांनी व्हिडिओ बनवले, तेही तुम्ही युट्यूबवरती जाऊन पाहू शकता. कारण आयटीआयमधील गर्ल्स आयटीआय आहे, तिथे सिक्युरिटी खूप असते, तिथे सिक्युरिटी गार्ड असतात, सीसीटीव्ही कॅमेरे असतात, आतमध्ये जाऊन देत नाही. त्यामुळे आपण तिथे जाऊन आतमध्ये जाऊन प्रवेश करण्याचा आपल्याला संबंध नाही आहे. फक्त तिथं ओनली गर्ल्सच आतमध्ये जाऊ शकतात, मुलांना तिथून फक्त बाहेर एक्झिट करण्यासाठी तिथे सिक्युरिटी समोरून जाऊ शकतो आपण, पण आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. गर्ल्स आयटीआय आतमध्येच आहे आणि मुलींसाठी जे आता मुलांना जसं हॉस्टेल आहे, तसेच जे गर्ल्स आयटीआय करण्यासाठी ज्या मुली मुली येतात बाहेर गावून, पुणे सोडून बाहेर जिल्ह्यातून जे मुली येतात, त्यांच्यासाठी हॉस्टेलची सोय केलेली आहे. तर आता आपण सरळ पुढे चालत जाऊया. तर आपण सरळ पुढे चालत चाललोय ना, तर ते पाठीमागील बॅक गेट आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये की तिथे समोर सिक्युरिटीचे केबिन आहे, सिक्युरिटीचे केबिन समोर पत्रा आहे, समोर पाहू शकता, समोर मेन गेट आहे. ते मेन गेट जर वेळेस लॉक असते, फक्त इन्स्टिट्यूटचे जे चालू इन्स्टिट्यूट ज्या वेळेस ओपन असते त्यावेळेसच गेट ओपन असतात, आणि इतर वेळी ते गेट पूर्णपणे बंद असतात. आणि सिक्युरिटी तिथे 24 तास असतात, सकाळ डेला पण असतात आणि नाईटला पण असतात. त्यामुळे आतमध्ये कोणी टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन तिथे येऊ शकत नाही. तिथे फक्त आयटीआयचे जे गर्ल्स आहेत त्या तिथून येऊ शकतात, आणि जे आयटीआयचे स्टुडंट आहेत ते येतात. जर बाहेरचा कोणी इतर विद्यार्थी असेल तो तिथून येऊ जाऊ शकत नाही. जर त्याचं आयटीआयमध्ये काही काम नसेल तर तो पूर्णपणे प्रायव्हेट रोड आहे, तिथे तुम्ही तिथून येऊ शकत नाही. जर तुमचं काही आयटीआयमध्ये काम असेल तर तुम्ही मेन गेटमधून येऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता आपण आता गर्ल्स आयटीआय पासून पुढे आलोय. तर आयटीआयचा जो औंधचा एरिया आहे तो औंधचा निसर्गरम्य असा एरिया आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला खूप झाडे बघायला भेटतील. त्यामुळे तिथे जास्त तुम्ही डिटेलमध्ये जास्त पाहू शकत नाही. तर झाडामुळे दिसत नाही काय, तरी पण मी तुम्हाला कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहू शकता की तर तुम्ही पाहू शकता समोरून आपण आलो की लेन आहेत. त्या लेन मध्ये फक्त त्या सोसायटीच्या जे गाड्या आहेत ते जाऊ शकतात, त्यासाठी ते रोड बनलेले आहेत, तिथं दुसरं कोणी जाऊ शकत नाही. पण पायमार्ग आहे, समोर एक पायमार्ग आहे, तिथून आपण चालत जाऊन 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 पुढे गेलो की आपल्याला मेन हायवे लागतो. हे वाचू शकता, ब्रेमन फ्रेंडशिप चौक. इथे एक बस स्टॉपचा एक लोगो आहे, आणि इथे एक बस स्टॉपचा लोगो आहे, इथे पण बस थांबते. तर आपण ह्या रस्त्याने सरळ चालत आलो की आपल्याला मेन हायवे भेटतो. तर मेन हायवेला एंटर केल्यानंतर मी तुम्हाला इथील देखावा दाखवतो. इथे डोळ्याचे मोठे हॉस्पिटल आहे, आणि समोर हे तुम्ही पाहू शकता मी स्ट्रीट व्ह्यू ओपन केलेला आहे. त्या स्ट्रीट व्ह्यू मध्ये तुम्हाला समोर दिसत आहे मुलांची वाहतूक पाठशाळा आहे, आणि हे समोरील डोळ्याचे हॉस्पिटल आहे. आणि हा गुगल स्ट्रीट व्ह्यू आहे ना, त्याचा त्याचा व्ह्यू आहे. तर हे समोर पाहू शकता तुम्ही आयटीआयचे स्टुडंट आहे, चालत चाललेत. हिथे एक समोर मुलगी आहे, ती आयटीआय गर्ल्स आयटीआयमध्ये चालत चाललेली आहे. हे तुम्ही समोरील व्ह्यू पाहू शकता.
गाड्या समोरील देखाव पाहू शकता. मी माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओही दाखवतोय, तरी पण तुम्ही गुगल स्ट्रीट व्ह्यू बी पाहून घ्या. हे तुम्ही पाहू शकता, आयटीआयमध्ये स्टुडंट आहेत ते चाललेले आहे. आणि जर तुम्ही पुणे सोडून बाहेरून येत असाल, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामधून येत असाल, तर तुम्ही पुण्यामध्ये येणार. पुण्यामध्ये तुम्ही आपले स्वारगेटमध्ये आला तर स्वारगेटमध्ये या कुठूनही आला तर तुम्ही औंधमध्ये येण्यासाठी औंधची बस पकडून तुम्ही येणार. औंधमध्ये आल्यानंतर तुम्ही कुठून येता याच्यावरती आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या बस स्टॉपवर उतरता. जर आयटीआयच्या मेन गेट मध्ये तुमची बस थांबली तर तो परिहार चौक आहे. आणि जर आयटीआयच्या पाठीमागील गेट, गर्ल्स आयटीआय आहे ना पाठीमाग, आयटीआयच्या पाठीमागील गेट, तर तिथे ब्रह्मन चौक आहे. तिथून गर्ल्स आयटीआयकडे येण्यासाठी एक पायी 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 वाट आहे. चालत जाण्यासाठी छोटा रस्ता आहे. तिथे आयटीआयमधील विद्यार्थी चालत येऊ जाऊ शकता. आणि तिथे येण्यासाठी फक्त आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परमिशन आहे. जर आयटीआय सोडून बाहेरील कोणी व्यक्ती टू व्हीलर फोर व्हीलर आतमध्ये आणू शकत नाही. फक्त चालत जाण्यासाठी तिथे परमिशन आहे. तिथे सिक्युरिटी गार्ड असतात, त्यामुळे तिथं पाठीमागून गेट मधून तुम्ही येऊ शकत नाही. तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस करण्यासाठी तुम्ही आयटीआयच्या मेन गेट मधूनच आतमध्ये यावे. आयटीआयच्या पाठीमागून नाही, म्हणजे पाठीमागच्या गेट विषयी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे, तिथून तुम्ही येऊ नये. जर तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन येत असाल तर तुम्ही जर बसमध्ये आयटीआयमध्ये जायचं आहे असं सांगितले तुम्ही, तर ते आयटीआयच्या मेन गेट समोर बस थांबवतात. तिथे बस स्टॉप आहे, मेन गेट समोरच आहे. तर तिथून तुम्ही सरळ आयटीआयच्या मेन गेट मध्ये आतमध्ये प्रवेश आत आयटीआयच्या मेन गेट मधून आतमध्ये जाऊ शकता, एंट्री करू शकता. आणि जर तुम्ही परिहार चौक मध्ये नाही उतरला तर तुम्ही ब्रेहमन चौक मध्ये उतरला तर ती माहिती मिळत नाही. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे, तर मी तुम्हाला तेच माहिती देत आहे. मी ज्या वेळेस आयटीआयमध्ये आलतो त्यावेळेस मी औंध औंध मध्ये उतरलो, कारण आयटीआय कुठे आहे मलाच माहित नव्हता. मी गुगल मॅप लावून आलतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. तर मी उतरलो औंध मध्ये, औंध गाव बस स्टॉप मध्ये उतरलो. तर तिथून आयटीआय थोडा लांब आहे, तर तो मला चालत जावा लागला. तर उतरताना तुम्ही जर ब्रेमन चौकात नाही उतरला तर तुम्हाला चालत जावे लागेल. जर तुम्ही मेन गेट मधून येणार आहे तर तुम्हाला परिहार चौकात उतरावं लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या बस मधून येणार आहे त्या बस मध्ये खात्री केली पाहिजे ही बस परिहार चौकातून जाते की ब्रेमन चौकातून जाते, याची तुम्ही खात्री केली पाहिजे. तर तुम्हाला हॉस्टेल विषयी पूर्ण माहिती घ्यायची असेल, हॉस्टेल आयटीआयमध्ये जर तुम्ही पुणे पुणे जिल्हा सोडून जर तुम्हाला हॉस्टेलचे व्हिडिओ पाहायचे असेल, हॉस्टेल कसे आहे काय, त्यासाठी तुम्ही मी हॉस्टेलचे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आयटीआयमधील हॉस्टेल कसे आहेत पाहण्यासाठी, तर तुम्ही ते पाहू शकता. हॉस्टेलचे व्हिडिओ मी जे अपलोड केलेत त्यामध्ये कमेंटमध्ये विद्यार्थी मला काही क्वेश्चन विचारतात, त्याचे मी कमेंटमध्ये आन्सर दिलेत, तरी पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली तर आयटीआयमध्ये जेवणाची सोय कुठे आहे. तर आयटीआयमध्ये गव्हर्नमेंटची जेवणाची सोय नाही आहे, म्हणजे तुम्हाला बाहेरून टिफिन लावावे लागतील किंवा बाहेर मेस लावावे लागेल. आयटीआयमध्ये कॅन्टीनची सोय आहे, परंतु कॅन्टीन हे जोपर्यंत आयटीआय चालू आहे, म्हणजे वेगवेगळ्या बॅच असतात, फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट, तर त्यानुसार ते कॅन्टीन चालू असतात. आणि रात्री 9 वाजल्यानंतर कॅन्टीन हे बंद होते. भेटतात कॅन्टीनमध्ये जे गोष्टी भेटतात अवेलेबल असतात, ते आईस्क्रीम वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात कॅन्टीनमध्ये. जर तुम्हाला कॅन्टीनमधून जर आयटीआयच्या कॅन्टीनमधून जर तुम्हाला जेवणाची सोय करायची असेल तर तिथे जेवणाची सोय उपलब्ध आहे. तर तुम्ही तिथून मेस लावू शकता, मंथली मेस लावू शकता. प्रत्येकाची आपापली आवड असते की आयटीआयमध्ये जी कॅन्टीन आहे तिथे मेस लावावी, बाहेरून टिफिन घ्या. तर तुम्ही तुमचा आयटीआयमध्ये ॲडमिशन झाले मग तुम्हाला गव्हर्नमेंटचे हॉस्टेलसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता.
आणि मग तुम्हाला हॉस्टेल भेटेल. मग तिथून पुढे तुम्ही एकदा हॉस्टेलमध्ये आला, तिथं तुम्हाला न सांगताच तुम्हाला सगळं माहीत होऊन जाईल. मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही कुठं काय कसं, कारण जे ऑलरेडी तिथं जे तुमचे सिनियर हॉस्टेलचे जे स्टुडंट असतात ते तुम्हाला सांगतात की जेवणाची कुठं सोय आहेत, कुठे टिफिन लावावं. त्यामुळे मी जास्त तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तिथील स्टुडंट तुम्हाला सगळे समजून सांगतील की कुठे जेवण करता तुम्ही, कुठून टिफिन घेता. त्यामुळे विचारायची जास्त काही गरज नाही. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की कमीत कमी तुम्हाला मंथली जेवणाचा 3,500 ते 3,000 कमीत कमी आपला तुम्हाला खर्च येऊ शकतो. तुम्हाला जर जास्त चांगले जेवण खायचे असेल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. आणि गव्हर्नमेंटचे हॉस्टेल आहे त्याची फी फक्त 1,200 रुपये वर्षाचे आहे आणि डिपॉझिट 1,000 रुपये आहे. हे 2023 चे आहे. पुढे पुढे भविष्यामध्ये बदल काही झाला तर तो होऊ शकतो फीमध्ये. हॉस्टेलमध्ये तुम्हाला ऍडमिशन ITI घ्यायचं असेल तर ऑनलाईन हॉस्टेलमध्ये ऍडमिशन तुम्ही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी ITI तुमचा प्रवेश, तुम्हाला ITI ऍडमिशन मिळाले पाहिजे. जर तुम्हाला ITI ऍडमिशन नाही मिळाले तर तुम्हाला हॉस्टेल भेटू शकत नाही. ते फक्त ITI जे दूर दुरून 100 किलोमीटर अंतरापेक्षा जास्त जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी ते हॉस्टेल फक्त उपलब्ध आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यामधून येत असाल तर तुम्हाला हॉस्टेल भेटण्याची शक्यता खूप खूप कमी आहे. मी याच्या आधी खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर पाहायचे असेल, तुम्हाला जर अजून माहिती ITI विषयी घ्यायची असेल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहू शकता.